श्री हरीकृष्ण हाईट्स येथे अत्यंत व्याजवी दरात पंचवीस एमॅनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह टू आणि थ्री बीएचके रेडी पजेशन फ्लॅट्स उपलब्ध बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ बिल्डर्स नाईन अजित दादा पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय ते नुसतेच सरकारमध्ये सामील झाले नाहीत तर त्यांनी स्वतः उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील आहे आणि आपल्या समर्थक आमदारांमधून आठ जणांना शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदे देखील मिळवून दिली आहेत आता हे असे असताना आता प्रश्न राहिलाय तो फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाते वाटपाचा त्यासाठी नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजत असून जोरदार रस्सीखेच देखील सुरू असल्याचं सूत्रांकडून कळतंय तसेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती मंत्रीपद मिळणार याची संभाव्य यादी सूत्रांकडून मिळाली असून अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते किंवा महसूल खाते जाण्याची शक्यता आहे तर दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सांस्कृतिक आणि कृषी खाते जाण्याची शक्यता आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक का आणि कामगार छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी आणि बहुजन विकास खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय खाते तर आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण खाते धर्मराव यांच्याकडे आदिवासी विकास खाते तर संजय बनसोड यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खाते त्यासोबतच अनिल पाटील यांच्याकडे अन्न नागरी पुरवठा खाते अशी संभाव्य मंत्रिमंडळ यादी समोर येत आहे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात हे काय सुरू आहे याकडे सामान्य जनता आस लावून बसली आणि त्यातच ही यादी समोर आल्यानं सगळ्यांनाच जणू आश्चर्याचा धक्का बसणार आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र